चीन हा लोकशाही जाळणारा वणवा, भारताला चीनच्या आक्रमणाचा धोका. प्राध्यापक हरी नरके. साम्यवादी चीन हा पसरणाऱ्या वणव्याप्रमाणे आहे, तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा. त्याच्यापासून दूर रहा. आज नसला तरी भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे, असा प्रकट इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत बोलताना 26 ऑगस्ट 1954 रोजी दिला होता. 1962 साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. 1962 साली ज्या गलवान खोऱ्यावरून चीनने आक्रमण केले होते तोच मुद्दा पुढे करून चीनने आपल्या 20 बहादूर जवानांचे लाख मोलाचे जीव घेतलेले आहेत. सीमेवर पेट्रोलिंग करताना शस्त्र सोबत असले तरी फायरिंग करायची नाही म्हणून आपल्या जवानांनी गोळीबार केला नाही असे परराष्ट्र मंत्री सांगतात. कुणाचा जीव घेणे हा कायद्याने गुन्हा असला तरी स्वसंरक्षणार्थ एखाद्याचा जीव घ्यावा लागला तर तो क्षम्य असतो. मग चीनचे जवान आपल्या सैनिकावर दगडगोटे तीक्ष्ण हत्यारे यांचा मारा करीत असताना त्यांना स्वसंरक्षणात गोळीबार करता आला असता मग त्यांना कोणी रोखले याचे उत्तर मिळाले नाही. राज्यसभेत परराष्ट्र नीतीवर बोलत असताना बाबासाहेबांनी काढलेले उद्गार सुरुवातीला मी दिले आहेत. पंतप्रधान नेहरू बाबासाहेबांचे भाषण काळजीपूर्वक ऐकत होते. एका सदस्याने या भाषणात अडथळा आणला, त्यावेळी अध्यक्षाने त्या सदस्याला फटकारले. आज कोरोनाचा विषाणू चीनमधून जगभर गेला आहे. बाबासाहेबांची भाषा वापरून सांगायचे तर या वणव्यात सारे जग होरपळत असून चीनच्या चुकीची शिक्षा भारतासह साऱ्या जगाला भोगावी लागत आहे. हा विषाणू निसर्गातून जन्मला की चीनने प्रयोगशाळेत तयार करून जगात पोहोचवला यावर मतभिन्नता आहे. चीनने लादलेल्या या जैविक महायुद्धामुळे सारे जग पळून निघाले आहे. चीनचे लालबाई सत्ताधीश अतिमहत्वाकांक्षी हुकुमशाही वृत्तीचे आणि आक्रमक आहेत हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या लाखो तरुणांना रणगाड्याखाली चिरडून मारणारे चीनी सत्ताधीश कुकर्मा आणि रानटी आहेत हे वेगळे सांगायला नको. आजची चीनची मुजोरी इतर देशांना छळण्यासाठी वापरली जाणारी बाजारू अर्थनीती आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत चीन वापरत असलेला नकाराधिकार हे सारे बघितले की चीन काहीही करू शकतो यावर विश्वास बसतो. सत्तेसाठी हे भयंकर आक्रमणकारी लोक काहीही करू शकतात. जगातील सगळी प्रगत राष्ट्रे आज चीनच्या विषाणूमुळे कोलमडून पडली आहेत. ही चीनची पद्धतशीर रणनीती असू शकते. बाबासाहेबांचा दृष्टीपणा असा की त्यांनी 6.5 दशकापूर्वीच भारताला याबाबत जागे केले. साम्यवाद्यांना लोकशाहीचे वावडे असते, त्यांना नीतिमत्ताही नको असते. माओ हा चीनमध्ये तिथल्या बौद्धांना जी अमानुष वागणूक देत आहे ती पाहता तो पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधीश आहे हे उघडच दिसते. भारताने चीनशी मैत्री करू नये, भारताने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हवी असेही बाबासाहेब म्हणाले. राज्यसभेचे सदस्य म्हणून बोलताना बाबासाहेब पुढे म्हणाले, साम्यवादी आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजाऱ्यांनी सतत सावध राहायला हवे. चीनला आपली सरहद भारताला भिडवण्यासाठी भारताने मदत करावी हे दुर्दैवी आहे. ही चूक भारताला महागात पडू शकते. चीनला आक्रमण करण्याची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण याला मान्यता दिलेली असली तरी माओचा पंचशीलावर विश्वास नाही. चीनी राजनीतीची 2 तत्वे आहेत. पहिले, त्यांची रणनीती ही सतत बदलणारी असते. दुसरे म्हणजे त्यांच्या जगात कोणत्याही नीतीला मुळीच जागा नसते. आजची नीती उद्याला नाही. आशिया हा त्यांच्यामुळे आज रणक्षेत्र झाला आहे. साम्यवादी जीवन आणि शासन पद्धती जी राष्ट्रे स्वीकारतात त्यांच्यापासून भारताने दूरच राहावे. नेहरू सरकारमधील कायदेमंत्री पदाचा 1951 साली राजीनामा देताना बाबासाहेबांनी राजीनाम्याची जी 5 कारणे दिली
त्यातले एक म्हणजे नेहरू सरकारची मवाळ परराष्ट्र नीती त्यांना मान्य नव्हती. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवणे हे प्रथमदर्शनी योग्य असले तरी व्यवहाराचा आणि संभाव्य धोक्याचा विचार डोळ्याआड होता कामा नाही. बाबासाहेबांना मनापासून असे वाटत होते की चीन आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश भारताचा विश्वासघात करणार, भविष्यात भारताला या दोन देशांपासून धोका आहे असे त्यांनी बजावले होते, जे पुढे फार लवकर खरे ठरले. स्वातंत्र्योत्तर भारतावर सगळ्या लढाया लादल्या ते या दोन देशांनीच. या दोन देशांमुळेच भारताला संरक्षणावर आतोनात खर्च करावा लागतो आहे. याबाबतही बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केली होती. संरक्षण धोरणात भाबडेपणाला स्थान असता कामा नये. चीनने बौद्धबहुल तिबेटची जी ससेहोलपट केली त्यावरही बाबासाहेब अतिशय नाराज होते. खरे तर चीन व भारत या दोघांनाही प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा लाभला आहे. चीनशी आपले अनेक शतकांपासून व्यापारी संबंध आहेत. रशियाने दुसऱ्या महायुद्धानंतर शेजारचे 10 देश बळकावले. त्यामागे असलेला विस्तारवादी आक्रमणशील नीतीचा मुद्दा रशिया आणि चीन दोघांनाही लागू पडतो असे बाबासाहेब सांगतात. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रातले उच्च शिक्षण घेताना बाबासाहेबांना अनेक शीर्षस्थ मार्क्सवादी विचारवंताचा सहवास लाभला. त्या काळात त्यांनी मार्क्सवादाचे सखोल अध्ययन केले. पुढील काळात ते जसजसा बुद्धाचा अभ्यास करू लागले आणि चोफेर शोध घेऊ लागले तसतसे ते हिंसक मार्गावर आधारलेल्या मार्क्सवादापासून दूर गेले. दरम्यानच्या काळात चीन आणि रशियामध्ये लोकशाहीची जी हत्या करण्यात आली त्यामुळे सच्चे लोकशाहीवादी बाबासाहेब कम्युनिझमपासून दूर गेले. 1954 साली मुंबईत आपण महात्मा फुल्यांना कधीच सोडणार नाही असे सांगताना बाबासाहेबांनी मार्क्सला आपण सोडत असल्याचे जाहीर सांगितले. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची 1936 साली स्थापना केली. त्यावेळी काही कम्युनिस्ट मित्रांशी त्यांची जवळीक होती. मात्र पुढे या मार्क्सवादी मंडळींनी बाबासाहेबांचे काही सहकारी कार्यकर्ते पळवले. 1952 लोकसभा निवडणुकीत मते कुजवा पण बाबासाहेबांना पराभूत करा हा कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी केलेला विश्वासघात बाबासाहेबांच्या जिवारी लागला. कोणताही विधिनिषेध न बाळगणारी ही विचारधारा जाती प्रश्नावर मात्र मौन बाळगत असे. स्त्री प्रश्न हाही त्यांना अग्रक्रमाचा नव्हता. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये काठमांडूच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत बाबासाहेबांनी बुद्ध की मार्क्स या प्रश्नावर जाहीरपणे मार्क्स नाही तर बुद्धच आपला मार्गदाता असल्याचे घोषित केले. मार्क्सवादाची सखोल चिकित्सा बाबासाहेबांनी लेखनात केलेली आहे. बुद्ध की मार्क्स या पुस्तकाची लिंक ऑडिओ बुक लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, कृपया पाहून घ्यावी. या विषयावर त्यांच्या महापरिनिर्वाण निर्वाणानंतरही ढाळेढसाळ वादातून खूप चर्चा झाली आहे. हा विषय कायम चर्चेचा आणि वादाचा राहिलेला असला तरी कम्युनिस्ट चीन हा धोकादायक देश असल्याने भारताने आणि भारतीयांनी त्याच्यापासून सावध राहायला हवे हा त्यांचा इशारा आज अतिशय मोलाचा ठरलेला आहे. बाबासाहेबांच्या दृष्टीने देश सर्वप्रथम होता, त्यामुळे साम्यवादी मित्रांना काय वाटेल याची पर्वा ते करीत बसले नाहीत. चीन किंवा रशियामध्ये पाऊस पडला की इकडे छत्र्या उघडणाराचा अपवाद वगळता या चीनी हिंसक आणि हुकुमशाही वृत्तीच्या नेत्यांच्या वागणुकीचे कुणीही समर्थन करणार नाही. लेखक समाजशास्त्राचे संशोधक असून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीच या ग्रंथमालेचे संपादक होते. आपण ऐकलेला हा लेख प्राध्यापक हरी नरके यांचा आहे. त्यासाठी मला राहुल सुभेदार यांनी फार मदत केली, त्यांचे आभार. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर कृपया सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सोबतच बेल आयकनला क्लिक करा, ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू, धन्यवाद.